नवीन पनवेल पुलिस ने एक ऐसी वारदात का खुलासा किया है जिसमें आरोपी ने अपनी ही पत्नी के चरित्र पर शक लेते हुए अपनी पत्नी की गला घोटकर हत्या कर दी थी। पकड़ा गया आरोपी 24 साल का समीर खान है। समीर झारखंड का रहवासी है। समीर और उसकी पत्नी दीप्ति का लव मैरिज हुआ था। शादी करने के बाद समीर और दीप्ति मुंबई में पैसा कमाने के लिए आए थे, लेकिन सपनों की इस मुंबई ने दीप्ति को अलग ही पहचान दी और दीप्ति बार एवं होटलों में काम करने लगी। काम करते करते दीप्ति अपना दिल एक युवक को दे बैठी। इस बात की भनक जब दीप्ति के पति समीर खान को लगी तो आग बबूला हुए समीर ने 4 अक्टूबर को दीप्ति के गला घोंटकर हत्या कर दी और वो वहां से भागकर पुणे चला गया। इस बात की जानकारी जब पुलिस को लगी तब पुलिस ने 6 घंटे के भीतर ही आरोपी समीर खान को गिरफ्तार किया और उसे सलाखों के पीछे डाल दिया। इस पूरे वारदात की जानकारी नवीन पनवेल पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री बाजारे ने मीडिया कर्मियों को दी। समीर खान उर्फ वसीफ असगर निहाल असगर तो रहनारा बारवडी पोस्ट बारवडी तालुका खुरा जिल्हा लातेहार राज्य झारखंड येथील राहणार आहे। आणि ती जी मयत आहे दीप्ती म्हणून, तर ती मयतचं आडनाव जे ओरिजिनल आहे ती आहे हिंदू, दीप्ती सरकार म्हणून तिचं नाव आहे। दोघांनी ते एकाच शाळेमध्ये शिकत होते पुढे मागे। त्या दोघांचं तिकडं प्रेम विवाह त्यांनी गावी एका ठिकाणी जाऊन केलेला होता। तो केल्यानंतर त्या दोघांनी परत प्रथम 3 वर्षापूर्वी इथं मुंबईला नोकरीसाठी आल्यानंतर त्यांनी मॉलमध्ये दोघांनी एकत्र नोकरी केली आणि ते बॉम्बेमध्येच राहत होते चेंबूर परिसरात। त्यानंतर 1 महिन्यापासून ते आपल्या एरियात येत होते आणि तो गावी जाऊन तिकडे मोबाईलची शॉपिंग त्यांनी टाकलेली होती आणि तो तिला नेण्यासाठी इकडे आला होता। पण 1-1.5 महिन्यामध्ये तिचं एका राजेश नावाच्या इसमाबरोबर अफेअर सुरू झालं आणि अफेअर सुरू झाल्यानंतर त्याला संशय आला, तो तिकडनं इकडे आला। तो म्हणला ते अफेअर सोडून दे पण तू माझ्याबरोबर चल। त्यांच्या दोघात त्याच्यावरून वाद झाला आणि परत घरगुती मी तुझ्या घरी येणार नाही, तू माझ्या घरी येणार नाहीस असं म्हणून त्यांचा घरगुती भांडण झाले। त्याने तिचा गळा घोटला आणि त्यांनी जाग्यावरच तिला मारली। तो इथून पळून पुण्याला गेला। आम्ही त्याच्यासाठी पुणे क्राईम ब्रँच PI सुनील पवार आणि आमची जी टीम आहे पोलीस स्टेशनची, त्या 4 टीम तयार केल्या, PI पोळे, PI पाटील, तसंच आपल्या क्राईम ब्रँचच्या DCP फाटक साहेबांनी आम्हाला लगेच मदत केली आणि त्याचं जे रेकॉर्डिंग आहे व्हॉइस हे करण्यासाठी टॉवर लोकेशन मिळवण्यासाठी तो प्रयत्न केला। DCP साहेब आणि ACP DCP शेवाळे साहेब आणि ACP माने साहेबांनी जागेवर आम्ही लगेच 4 टीम तयार केल्या। पुण्याला एक टीम पाठवून दिली, पुण्याची क्राईम ब्रँच, आपली क्राईम ब्रँच, त्याचप्रमाणे आमचं पोलीस स्टेशन, असं त्याला आम्ही रात्री 6 तासाच्या आतमध्ये पकडलेलं आहे। पकडा गया आरोपी उच्च शिक्षित है। समीर ने BCA की डिग्री हासिल की है, लेकिन अब समीर के पास पछताने के सिवा कुछ चारा नहीं बचा है। कैमरामैन दत्ता मोकल के साथ कर्नाला TV के लिए विक्रम बाबर की रिपोर्ट।